जाणार आहोत आणि बघूया निरोप समारंभात सगळे विद्यार्थ्यांनी साडे लावले आहेत आणि नवीन नवीन प्रकारचे ड्रेस घातलेले आहेत. सो बघा आणि बघा वर्गामध्ये फुगे लावलेले आहेत आणि बघा सर्व स्टुडंट आहेत आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे आजचा निरोप समारंभ कसा आहे. आणि बघा सर्व विद्यार्थी मस्त नटून थटून आलेले आहेत आणि वर्ग सुद्धा बघू शकतात आणि पाहुणे सुद्धा येणार आहेत. आमचे पाहुणे शिक्षक आमचे अध्यक्ष सुद्धा येणार आहेत सर मोहन पाटील सर. सो ब्लॉगमध्ये बघा आणि मुली तर मस्त दिसत आहेत. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते बघा हा सगळीचा वर्ग आहे. फुग्यांनी आणि पताकांनी वर्ग सजवलेले आहे. विद्यार्थी बघा मस्त साड्या लावलेल्या आहेत मुलींनी आणि मुलांनी बघा मस्त मस्त असे नवीन ड्रेस घातलेले आणि इथे आपल्या आरोग्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. बघा मस्त फुग्यांनी वर्ग सजवलेले आहे आणि मी दाखवणारच आहे तुम्हाला नंतर निरोप समारंभामध्ये काय काय येणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सर्व शिक्षक पालन करते विद्यार्थी सर्व हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत है. सोनेरी वाट संपणारी न वाट करता उठलता उज्ज्वल भवितव्याची पहाट ठरावी म्हणून सर्वांना माझ्याकडून सदिच्छा आहे. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. म्हणून जनतृष्णा संपवण्याकरिता जनतृष्णा संपवण्याकरिता वाहत राहते अंधार मिटवून प्रकाश पेरणार दीपज्योत जळत राहते तसे दीप प्रज्वलनाने मनामनात प्रसन्नता दरवळत राहते म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष महान श्री पाटील सर व आपल्या शाळेच्या मुख्य अध्यक्षांना तसेच गाडगेसरांनी करते की त्यांनी आपल्या हस्ते दीप प्रज्वलन करावे. शाळेचा भूतकाळ आठवताना बाष्पनी लोसने आठवता सांगण्यासाठी येत आहे आपली विद्यार्थिनी स्वाती मेलन केली. सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सन्माननीय व्यासपीठ माननीय पुनर्वर्ग व येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण या निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत. या दिवशी मीच नाही तर आपण सर्व तत्व पाहून घालो ज्याप्रमाणे कुंभार मातीचा गोळा घेऊन त्याला आकार देतो त्याला घडवतो त्याचप्रमाणे या शाळेच्या प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले आमच्यावर उत्तम संस्कार केले कधी आमच्याची उच्ची वाटही सहन केला व कधी आमचे चुकल्यावर आम्हाला मार्गदर्शन केले शिस्त लावली. ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या शाळेमध्ये आम्ही सर्व धर्म संभावना सहकार्य आदर एकता अशा सर्व गोष्टी शिकलो. तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आता साक्षी शिकत आहे. आज निरोप समारंभ आहे मला खूप आनंद झाला. आज निरोप समारंभ आहे त्यातला पहिले सांस्कृतिक समारंभामध्ये मला खूप आनंद होतोय की आज निरोप समारंभ आहे. मला माहिती सातवी मॅडमने सगळ्यांना खूप चांगलं शिकवला मला खूप चांगलं वाटतंय. काले मॅडमने गीत शिकवले संगीता मॅडमने विद्यांचं शिकवले सिद्धल मॅडमने इतिहासही एवढे चांगले शिकवले की मला मला चांगले शिकवणे आणि खेळ प्रयोग करणे यात भाग घेऊन मला खूप
फार वाटत. शेवटी दिवस आला, शुद्ध हेच मनाला काढली, आमच्यावर उत्तम संस्कार केले, माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही सर्व धर्म स्वभाव राष्ट्रभक्ती मोठ्यांचा आदर इत्यादी गोष्टी शिकलो. येताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, येताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेचे दिवस बनले, स्मरणाच्या पुस्तकाने मोकलीत माझा अंधार आटला होता. भूतकाळातील घटनांना आज अचानक पांढरा फुटला, भूतकाळातील घटनांना आज अचानक पांढरा फुटला. हा ओलावा माणुसकीचा विसरून कसे आम्ही शहर हा सौख्याचा. निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा विसरू कसे आम्ही शहर हा सौख्याचा. अध्यक्ष माणसे, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव वैष्णवी, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण निरोप समारंभासाठी सहभागी झालो आहोत. आजचा हा दिवस फक्त माझ्यासाठी नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भावुक आहे. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही. आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊ पण सोबत राहतील त्या फक्त आठवणी. निरोप निरोप क्षण जाणून हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःख पाडण्यावर. तसेच माझे प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज निरोप समारंभ आहे साथीचा. फार वाईट वाटत आहे की सर्व शिक्षक व आम्ही सहवास इथे संपत आहे की पुढे जाऊन आम्हाला दुसरे शिक्षक शिकवणार आहे. मनात भीती आहे की ते शिक्षक आम्हाला इथून जावेच लागेल. आला शेवटी हा दिवस, आता इथून जावेच लागेल. जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावेच लागेल, जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावेच लागेल. काय ते दिवस होते, काय ते आठवणी, काय ते दिवस होते, काय ते आठवणी. सहज आठवले तरी डोळ्यात येते पाणी, सहज आठवले तरी डोळ्यात. मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज आपण निरोप समारंभासाठी जमलेलो आहे. आजचा दिवस फक्त माझ्यासाठी नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवलं, उत्तम संस्कार केले. अभ्यास, त्याचबरोबर अभ्यास, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात आमची आवड जोपासली. माझे विसव्या शतक माणूस म्हणून कसे जगावं हे आम्हाला इथे शिक्षकांनी शिकवले. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या शाळेने आम्हाला नुसते पुस्तके ज्ञान नव्हे तर प्रामाणिकपणा, शिस्तबद्दल शिकवले. आम्हाला भेटलेले शिक्षक खूप दयाळू आहेत आणि आमच्या शिक्षकांनी समजावे. सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव गायत्री गजानगिरी. आपण येथे निरोप समारंभ निमित्त येथे जमलो आहोत. एवढ्या वर्षाचे प्रेम, सर्व आठवणी, सर्व क्षण, काही कठीण प्रसंग, या सर्व गोष्टी आजच्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर अलगद निघून जात आहेत. आपल्या या शाळेमधून भेटलेले एवढे ज्ञान, एवढे चांगले शिकवलेले ज्ञान, मी सांगते तुम्हाला की मी पहिलीपासून नाही तर तिसरीपासून इथे शाळेत आले आहे. तिसरी ते सातवी मी काय काय शिकले ते तुम्हाला सांगणार आहे. तिसरीत आम्हाला कोर्सर होते, ते आम्हाला खूप चांगले शिकवायचे. आणि चौथीत आम्हाला कोर्सरच होते, ते सुद्धा इतके चांगले शिकवायचे. आणि पाचवीत आम्हाला शिंदे सर, ते आम्हाला एवढे चांगले समजून घ्यायचे आणि आम्हाला खूप शिंदे सर आवडायचे. आणि सहावीत आम्हाला नीता मॅडम होत्या. नीता मॅडम खूप मस्त शिकवायचे आणि आम्हाला खूप नीता मॅडम गणित एवढे चांगले शिकवायचे, आम्हाला खूप आवडायचं. आणि शीतल मॅडम या आम्हाला इतिहासाला असायच्या. इतिहास आम्हाला खूप एवढ्या गोष्टीसारख्या शिकवायच्या की गोष्ट कसं समजून घेतो आपण, तसेच इतिहास गोष्टीसारखी समजायचे आणि ते आम्हाला इतिहास खूप समजायचं. संगीता मॅडम आम्हाला इंग्लिश नव्हता, इंग्लिश खूप चांगलं शिकवायच्या. सौदर्शना मॅडम ना ते आम्हाला शिकवायला मी नव्हती शिकवली त्यांच्या वर्गात, पण माझा भाऊ 2 वर्ष संगीता दर्शना मॅडमच्याच वर्गात शिकला. पण मला माहिती आहे दर्शना मॅडम खूप चांगले शिकवतात, कारण तो अभ्यास केल्याशिवाय कुठेच बाहेर जात नाही. अभ्यास झाल्याशिवाय मित्र बोलवायला आले तरी बोलतो, माझा अभ्यास झाला नाही तर. तब मेरी दर्शना मैम टीचर थी, उनका नेचर काफ़ी ज़्यादा अच्छा था, काफ़ी ज़्यादा शौकी है, क्योंकि मेरे को मैथ का 10 मिनट नहीं आता था इसलिए. और उसके बाद मेरे को इंग्लिश में थर्ड स्टैंडर्ड में को कोर्स सर आए. कोर्स सर ने वाकई में बहुत ही ज़्यादा मराठी मेरे को एकदम अच्छे से सिखाई, ताकि मेरे को समझ में आए करके. और उसके बाद भी हमें कोर्स सर ही थे, कोर्स सर ने हमें ये समझाया कि हमें अपनी जात को नहीं भूलना चाहिए ऐसा करके. फिर उसके बाद शिंदे सर थे, शिंदे सर बहुत ही ज़्यादा अच्छे थे, उन्होंने शांति से हम लोगों को सब कुछ सिखाया. संगीता मैम ने हम लोगों को इंग्लिश सिखाया, उन्होंने अपने नाम का फर्स्ट लेटर सिखाया. उसके बाद
ये काल को जो विज्ञान है ना वो बहुत अच्छे से सिखाती है, उनका विज्ञान का पूरा दिमाग में एकदम अच्छे से जाता है। उसके बाद नीता मैम ने हमारे साथ बहुत मस्ती किया, बहुत साथ अच्छे से रहे इतने साल, इसलिए मुझे बहुत ज़्यादा अच्छा लगा। और हमारी शीतल मैम वो तो बहुत ही ज़्यादा अच्छी है, वो मेरे को हमेशा समझ के लेती है। मैं आज अपन निरोप समारंभ के लिए जमलो, तर मला या शाळेत 6 वर्ष झाले व या 6 वर्षात सर्व शिक्षकांनी शिकवली, नाहीतर आम्हाला पुढे जाण्याची वाट नाही लागणार। अनिकेत तुळेकर, मी आता 7वी शिकत आहे। आज निरोप समारंभ आहे, मला पहिली ते 7वी सर्व शिक्षकांनी शिकवले व सगळ्यांनी समजून घेतले। आमच्या कार्यक्रमाने आम्हाला बी व सर्वांचे चाल शिकवले। आमच्या अश्विनी मॅडमने आम्हाला समजून घेतले व सर्व गणित इंग्लिशचा विषय सगळं समजून घेतले व मला शिक्षकांनी खूप छान शिकवले। आणि जेव्हा पहिला कोर्स सर होते तेव्हा मी एवढे मस्ती करायचो, सरांनी मला मारलेलं सुद्धा। त्यानंतर सरांनी एवढं चांगलं समजून सांगितलं की सगळं समजायचं। व नंतर आलं दर्शना मॅडमने एवढी अभ्यासामध्ये सुधारणा केली की मॅडम जरासे स्ट्रिक होत्या पण मॅडम सगळं समजायच्या। मॅडमांनी सरांनी काही सांगितले, त्यानंतर पुढील 2 वर्ष कोर्स सर खूप चांगले शिकवायचे। कोर्स सर मारायचे तरी सरांचं काही नव्हतं वाटत, कारण की सर त्यानंतर हसवायचं सुद्धा। जेव्हा मला लॉकडाऊन होतं त्यावेळेस शिंदे सर तर मारत सुद्धा नव्हते, तरी सर एवढं नीट समजावून सांगायचे। आमच्या नीता मॅडमनी असं शिकवलं की नीता मॅडम मारत नसायचं पण मॅडम जे बोलायच्या ना वाईट ते म्हणायला खूप लागायचं। जेव्हा मी जेव्हा 4 वर्ष जाऊन आलो तेव्हा मला इथे माझे आत्या मामा व मला सर्व शिक्षकांनी समजून घेतले। एवढं आपल्या शाळेचे अध्यक्ष माझे श्री ओम पाटील सर, आपल्या प्राथमिक विभागाचे तालके सर आणि माझे सर्व शिक्षक मित्रांनी, आपण आज निरोप समारंभ साजरा करतोय, खरंच निरोप देणार आहे का शाळेला? नाही, म्हणजे आधी पहिलं तर याच शाळेत देणार आहे, तेव्हा तर रडणार जेवढं येतं त्यांनी असं ऐकलं पडेल। आता काय उद्यापासून कधी दुसऱ्या शाळेत जाणार नाही, लक्षात घ्या निरोप समारंभ एक संस्कार आहे, बरोबर की नाही? एक संस्कार असते, कुटुंबाचे एक देव असते, काही संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतात। तसा हा आपला जो ते निरोप समारंभ कोणाला का देतो, तुम्ही जे 7 वर्ष शिकलेला आणि त्या 7 वर्षामध्ये जे अनुभव आले, त्याची मला ज्ञान मिळालं, त्यामुळे त्यांची शिक्षकांप्रती, शाळेप्रती, शाळेतील काही जे कर्मचारी आहेत, शाळेचे अध्यक्ष असतील, या सर्वांप्रती कृतज्ञता आपण भाव व्यक्त करतो आणि तो कृतज्ञता भाव आपल्या निरोप समारंभातून व्यक्त करतो। आपण बघितलं पाहिजे की आपली शाळा खऱ्या अर्थाने गोरगरीब मुलांसाठी चालवली जाणारी शाळा आहे। आपण कितीतरी एखादं वाक्य पाहिलं की जर तुम्ही एक शाळा बांधली तर तुम्ही 100 कुटुंबांचे दरवाजे बंद करता, उपयोग करून घ्या या साऱ्या गोष्टी तुम्ही करून घ्या। बोलायला गेले तर बराच वेळ लागेल, पण आजच्या कार्यक्रमामध्ये मी मला कोणती संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे भविष्य संपवतो। धन्यवाद। अध्यक्ष आपल्या संस्थेचे, माननीय मुख्याध्यापिका, पालकवर्ग, माझे विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण तुम्ही आता थोड्या दिवसामध्ये प्राथमिक क्षेत्रातून माध्यमिक क्षेत्रात प्रवेश करणार आहे, म्हणजे 8वीला जाणार आहात, पण तरीसुद्धा शाळेत यात राहणार, त्यामुळे वाईट वाटण्याचं काही कारण नाही, सगळे आम्ही भेटणारच आहोत। आता तुम्ही मोठ्या वर्गात जाणार म्हणजे तुमचा अभ्यास पण वाढणार, त्यामुळे टेन्शन कसं घ्यायची गरज नाही, फक्त मेहनत करा, अभ्यास करा, जसं वर्षभर तुम्हाला आम्ही सांगत होतो, आम्ही सोडलं चालेलं आहे, मारलेलं आहे वेळप्रसंग, पण ते तुमच्याच फायद्यासाठी आहे, तुम्हाला माहिती आहे। तुम्ही या देशाचे भावी नागरिक, भविष्य आणि आधारस्तंभ आहे, तेव्हा प्रत्येक पाऊल तुम्ही जबाबदारीने उचलणारच। आजूबाजूच्या वाईट गोष्टींपासून दूर राहा, तुम्ही सगळे हुशार आहात, सुज्ञ आहात, एक आदर्श विद्यार्थी पुढे जाऊन आदर्श नागरिक होऊ शकतो हे लक्षात ठेवा। तेव्हा आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि आईवडिलांचे, गुरुजनांचे, शाळेचे नाव आपल्या कर्तृत्वाने अत्युच्चम शिखरावर नेण्यासाठी कायम प्रगत प्रयत्नशील राहा, त्यासाठी उंच भरारी घ्या। कितीही उंचावर गेला तरी सुद्धा आपल्या आईवडिलांना प्रामुख्याने विसरू नका, आपल्या शिक्षकांना विसरू नका, ज्यांच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे, एवढंच मी सांगेल। पाय जमिनीवर ठेवा, नम्रता ठेवा, तुमच्या नव्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि जी कविता आणलेली आहे बोधप्रद आहे, तुम्हाला नक्कीच त्याच्यातून काहीतरी बोध मिळेल, कारण तुम्ही समजूतदार आहात, मोठे आहात, समजतील कविता। जीवन में कुछ करना है तो मन को मारे मत बैठो,
आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो, जीवन में कुछ करना है तो मन को मारे मत बैठो, आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो, चलने वाला मंजिल पाता बैठा पीछे रहता है, चलने वाला मंजिल पाता बैठा पीछे रहता है, ठहरा पानी सड़ने लगता बहता निर्मल होता है, ठहरा पानी सड़ने लगता बहता निर्मल होता है, पाव मिले चलने के खातिर एकमेकांना आधार देऊन मार्गदर्शन करायचं असतं, एकमेकांना आधार देऊन मार्गदर्शन करायचं असतं. आज निरोप समारंभ आहे, परंतु निरोप समारंभाऐवजी आपण जर आशीर्वाद समारंभ या ठिकाणी शब्द केला तर बरं राहील. आणि मी तुमच्यासाठी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तुमचं वेलकम करायला आलो, बरोबर की नाही? आशीर्वाद यासाठी तुमची अजून येणारी जी परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा, त्या परीक्षेला तुम्ही सामोरं जाणार आहात म्हणून तुम्हाला मी आशीर्वाद देणार देण्यासाठी आलो, शुभेच्छा द्यायला आणि वेलकम यासाठी की तुम्ही सगळं पास झाल्यानंतर माध्यमिकला देणारच आहात त्यासाठी तुमचं वेलकम करायला आलो. परंतु चित्र मला जरा थोडंसं वेगळं दिसत आहे, मुली बहुतांश सगळ्या मुली रडत आहेत, त्यांना वाईट वाटतंय, परंतु वाईट वाटून घेऊ नका. आपण इथेच तुम्ही दहावीपर्यंत इथेच थांबणार आहात, तुमचे सगळे प्राथमिक विभागाचे सगळे शिक्षक शिक्षिका तुमच्या सोबतच राहणार आहेत दहावीपर्यंत. मग अशी एक मुली बोलताना बोलली की आम्हाला प्राथमिक विभागाच्या आमच्या सर्व शिक्षकांनी समजून घेतलं, बरोबर की नाही? आम्ही तुम्हाला समजून घेऊ, काळजी करू नका, परंतु पुढे भविष्यात आपल्याला जायचं आहे म्हणून हा तुमचा जो प्राथमिकचा जो टप्पा आहे या 7 वर्षामध्ये तुम्हाला जो काही अनुभव मिळालेला आहे तो अनुभव घेऊन तुम्हाला पुढे मार्गदर्शन करायचं आहे. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द सामोर थांबवतो. तर मॅडम आणि माझे सर्व सरकारी शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा निरोप समारंभ, खरं म्हणजे हा निरोप नाही आहे, आता तुम्ही 8वी 9वी 10वीला जाणार आहात. चांगला अभ्यास करा. प्राथमिक विभागात असताना आपण खूप सारे सण समारंभ साजरे केले, खूप मजा केली. आता तुम्हाला 8वी 9वी 10वीला भरपूर अभ्यास करायचा आहे. मी 4थीला एक धडा शिकवला कोलाज म्हणून, सचिन तेंडुलकर यांचा धडा आहे. त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी त्यांनी जे भाषण केलं आहे, निरोपाच्या वेळी घ्यायच्या नसता हाताला स्पर्श असतो सांभाळायचा मतम ठेवल्या. निरोपाच्या वेळी असतात मोबाईलचे दुष्काळा शिक्षण, हातून असतात स्वच्छ करायचे विद्यार्थी कार्यक्रम. निरोपाच्या वेळी जराही घ्यायचं नसतं निराश, मनापासून द्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकार. निरोपाच्या वेळी पक्ष एवढंच पक्ष करायचं, इतरांच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात द्यायचं, इतरांच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात. शाळेतला शैक्षणिक प्रवास आपण येथे सुरू केला आणि शिक्षणाचा हा 7वीपर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. नक्कीच आनंद आहे. ज्याप्रमाणे एका मातीच्या वयाला खूप किमान आकार येतो, अगदी त्याच्या शाळेच्या शिक्षकाने ऐकायचं आहे छान पैकी ऐका. ओके, कुठेही जाणार नाही होत, आपण इथेच आहोत.
बरोबर आहे. फक्त रोजचा जो आहे आपण अगदी वर्गावर शिकवायला येतो तेवढा फक्त नाही होणार आहे. मी माध्यमिकला जाणार आहोत आणि आपण एप्रिल पर्यंत मे पर्यंत आहोत इथे. डोंट वरी. मी सांगत होते की आपल्या संस्थेच्या अध्यक्ष पाटील सरांनी मला फोन केला आणि त्यांनी स्वतःहून विचारले की आपल्या साथीची सेवा कधी आहे. मला खूप छान वाटलं की आहे आपल्या सरांचं जे त्यांनी आपण तिने विचारलं की बाबा साथीचा मुलांचा समारंभ करायचा म्हणजे करून विचारलं की बाबा साथीचा समारंभ आमच्या डिस्कसने आपला आज आपण साथीचा समारंभ करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत, जमलो आहोत. आणि खरंच आता सगळ्यांच्या बोलण्यावर आता हे झालं की बाबा निरोप समारंभापेक्षा सरांच्या परमिशनने सर आपण शुभेच्छा समारंभ आपण जर नामकरण केलं या कार्यक्रमाला तर चालेल का? तर आपण आता तुमचा सातवीचा हा शुभेच्छा समारंभ आपण दरवर्षी सातवी वाल्यांचा शुभेच्छा समारंभ, कारण का असंही होतं की निरोप समारंभ म्हणजे आपण काही दहावीचा वर्ग सोडून अजून जात नाही, अजून तुम्हाला सेकंडरी माध्यमिकचा टप्पा अजून आपल्याला पूर्ण करायचा आहे, मग नंतर उच्च माध्यमिक वगैरे असं पुढे तुम्ही आयुष्यभर शिकायचंच आहे आणि त्यावेळेस तुम्हाला आयुष्यामध्ये वेगवेगळे शिक्षक भेटणार आहेत. पण कसं असतं शेवटी एक तुम्ही कधीही पुढे गेलात दहावीच्या नंतर जी शाळा असते ना ती खरी शाळा असते. एक लक्षात घ्या आम्ही सुद्धा शाळा शिकलेलो आहोत सगळे इथे बसलेले, तर ती शाळेची आठवण कधी आपल्या आयुष्यातून विसरत नाही हे एक लक्षात घ्या. कधीच विसरत नाही आपल्याला शिकवणाऱ्या बाईला. मी बाई म्हणायचो होतो बाई सर, आता नंतर ती पद्धत निर्माण झाली की मॅडम वगैरे सगळं आलं. आम्ही बाई आमच्या ह्या बाई आमच्या सावंत बाई म्हणजे मला अजूनही आठवतं की आम्हाला गणेश शिकवणार आहे हा मॅडम. आमची साथी बघा त्यावेळेस म्हणजे मला वाटेल मला माहिती नव्हतं की मी शिक्षिका होईल की नाही. त्यावेळेस काही असं ठरवलं होतं नंतर झाले शिक्षिका वगैरे. पण त्यावेळेस आमच्या बाईंचं लक्ष आमच्याकडे होतं की आमच्या ग्रुपमध्ये काहीतरी थोडीशी भांडणं झाली. पण बघा शिक्षकांचं तेवढं सुद्धा लक्ष असतं बारीक बारीक की काय भांडणं झाली कशामुळे झाली. मग मला त्या मॅडम येऊन बोलले काय झालं काय नाही म्हणजे चर्चा केली. तर एवढं म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती असते वर्गामध्ये की आपल्या आई वडिलांपेक्षा शिक्षक आपले जवळचे असतात. असतात की नाही तुम्हालाही जाणवत असतं आणि पुढे जाऊन जाणवतं म्हणजे जे आई वडिलांची बोलत नाही ते शिक्षकांवर बोललं जातं. तर एवढी जी अटॅचमेंट असते जी शाळेमध्ये असते आणि दहावीच्या नंतर जेव्हा कॉलेजला होता वगैरे तेव्हा मित्रमैत्रिणी बदलतात. कारण दहावीनंतर तुम्ही साईड बदलता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाता प्रत्येक जण. पण मैत्रिणींचा ग्रुप मित्रांचा ग्रुप तुम्ही एकत्र राहायचं काम तुमचं आहे. कारण तुम्ही स्वतः फोन एकमेकांशी कॉन्टॅक्ट करणं आपला ग्रुप ठेवणं हे महत्त्वाचं की शाळेचा ग्रुप नंतर कॉलेजला मित्रमैत्रिणी वेगळी होती कॉलेजचा ग्रुप. पण जेव्हा मित्रमैत्रिणी नंतर जेव्हा तुम्ही पुढच्या जगामध्ये जाल त्यावेळेस माणसं ओळखायला शिकणं गरजेचं आहे की चांगली व्यक्ती किंवा चांगले मित्र चांगल्या सवयी लावणं पुढे जाऊन आपल्या कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या सवयीला आपण आहारी जाता कामा नये. आणि आपल्याला आता कळत आहे तसं मला वाटतं सातवीचे विद्यार्थी म्हणजे तुम्हाला खूपच कळत आहे की चांगलं काय वाईट काय चांगल्या सवयी कोणत्या वाईट सवयी कोणत्या. तर हे पुढे जाऊन आपल्या मनामध्ये ठाम केलं पाहिजे की आम्हाला चांगल्या सवयी आमचे चांगले मित्र मैत्रिणी असणं आवश्यक आहे. कारण आता आपण आयुष्यामध्ये बघतो दररोजच्या जीवनामध्ये की टीव्हीवर बघतो बातम्या किंवा बाकीच्या ठिकाणी बातम्या बघतो पेपर वाचतो त्याच्यामध्ये बघतो की किती चुकीच्या गोष्टींना आहारी जातात विद्यार्थी, बरोबर ना? तर हे आपल्याला चुकीचं व्यसन कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या सवयी लावून घेता कामा नये, बरोबर? आता आपण ज्ञान घेतो रोज शिक्षण घेतो बरोबर सातवी आता शिकतो पहिली दुसरी तिसरी सगळे टप्पे झाले त्याच्यामध्ये ज्ञान घेतो. पण ज्ञान घेता घेता आपल्याला हे जे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्यामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये कसं जगायचं कसं वागायचं हे शिक्षक तुम्हाला या रोजच्या धड्यात तुम्हाला की काय कसं कसं वागायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार सांगतात की आपल्या मोठ्यांचा आदर राखणं आई वडिलांचा आदर राखणं मोठ्यांचा मान राखणं हे तुम्हाला सांगत असतात. तर हे आपण लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला एक सांगते की आपल्याला डोकं असणं म्हणतो ना आपण डोकं असायला पाहिजे. एक तुम्हाला किस्सा सांगते. चार मित्र असतात, चार मित्र मी कुठेतरी वाचलंय ते सांगते तुम्हाला की चार मित्र असतात ते म्हणतात की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. मोठे झालेले असतात ते चांगले आणि त्यांना काही नोकरी वगैरे काही जमत नसतं वगैरे तर ते म्हणतात आपण व्यवसाय करूया काहीतरी करूया काहीतरी करूया. तर त्याच्यामध्ये ते चार मित्र म्हणतात की आपण ना आता एक रिक्षा घेऊया आणि रिक्षा चालवूया. म्हणजे रिक्षाचा आपण आणि तीन मागे बसतात तिघे मित्र दिवसभर रिक्षा चालवतात सगळीकडनं रिक्षा चालवतात पण एकही पॅसेंजर बसत नाही. का बरं का मागे तेच बसलेले असतात. चालेल का रिक्षा दिसले चालेल का नाही ते झालं ते म्हणतात जाऊ द्या आपला काही रिक्षाचा धंदा काही होत नाही. आता आपण दुसरं काम करूया. आता आपण एक ना पंक्चरचं काढूया पंक्चरचं दुकान काढूया पंक्चरचं दुकान काढूया. दिवसभर आपले बसतात वाढवत कोणीच येत नाही पंक्चर काढायला. पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला का बरं येत नसेल
कारण ते पंक्चरचं दुकान तिसऱ्या मजल्यावर असतं. तिसऱ्या मजल्यावर येईल म्हणून म्हणजे काय पाहिजे आपल्याला? डोकं पाहिजे, बरोबर आहे. आम्ही मुद्दाम तो देव समर्पण घेतो तशी काही गरज नाही. शाळा तीच आहे, हे पण तुम्ही इथंच आहे. परंतु तुम्ही आता मोठे झाला, तुम्ही आता आठवीच्या वर्गात जाणार आहात, त्याच्यानंतर तुमची आठवी नववी दहावीची बोर्डाची परीक्षा, त्याला पुढे होईल की नाही माहिती नाही, पण दहावीची बोर्डाची परीक्षा खूप करायचा, बरोबर आहे. मग तुम्ही जर आता तुम्ही लहानपणी मस्ती करत होता, सहावी सातवी वर्ग आता तुम्ही मस्तीच करत होता, आम्ही वरच्या वर्गात जात आहे. तर तुम्हाला काहीतरी समजतं चांगलं वाईट म्हणून रडतात तुम्ही. तुम्हाला ते बोलण्याचं दुःख जाणून तुम्ही रडतात, तुम्हाला काहीतरी कळावं असं म्हणून तुम्ही रडतात. असंच कोणी रडणार नाही, बरोबर आहे. तुम्ही आता समजदार झालेले आहे. मग समजदार झाले तर तुम्ही आता काय करा, अभ्यासाच्या मागे लागायचा, तुमचा टप्पा चालू झाला. आपले क्लास दोन दोन, त्यांनी शाळेचा अभ्यास करायचा का तो दोन दोन क्लासचा अभ्यास करायचा? मी वर्गात येऊन नेहमी सांगत असतो की बाबा एकही क्लास लावू नका. आता मॅडमने सांगितलं जो विद्यार्थी त्याच्या घरी कोणच नाहीये तो मला येऊन प्रश्न विचारतो तुम्ही का वाचता. मी तुम्हाला नेहमी सांगतो एक प्रश्न नाही का तुम्ही 10 वेळा विचारायचा, तो तुमचा अधिकार आहे. कळत नाही विचारायचं लाजायचं कशासाठी? आपण शाळेत कशासाठी येतो? शिकण्यासाठी येतो. मग जर आपल्याला काय मोठा उद्यावर किंवा मोठ्या उद्या जायचं असेल तर काय करायला येईल? अभ्यास करायला लागेल, बरोबर आहे. मग असं रडून जमणार आहे महत्वाचे रडायचं नाही, लढायचं आपल्याला, बरोबर आहे. आता तलवारीने पता त्याचे विचार. आता शिवाजी महाराजांचा आपण काय करतो? विचार मारतो. त्यांनी पूर्वी काय केलं, कशासाठी केलं, समाजासाठी त्यांनी काय केलं, त्याच्यासाठी काय केलं, आणि विचारांची देवाणघेवाण किंवा आपलं काय शिकायचं असतं तर शाळेतच यायला पाहिजे, बरोबर आहे. जसा शाळेचा अभ्यास असतो ना अभ्यासक्रम, तसा घरचा पण आपला अभ्यासक्रम असायला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो प्रगत तुमच्या शाळेचा जसा नियम आहे बाबा, काय तुमचे ठरलेले विषय आहेत त्या त्यावेळी तसा तसा आपलं घरचा पण वेळ ठरला पाहिजे. मी शाळेत किती वाजता गेलो, शाळेत आल्यानंतर मी काय केलं पाहिजे, खेळलं किती वाजता पाहिजे, टी व्ही छंदा बाबा कधी आहे, सहज विचारलं होतं. कारण बरेच वर्ष झाले मी सुद्धा आलो नाही. मग तुम्हाला सूचना देण्यासाठी आम्हाला दहावीचा सेंडअप आपल्याला करायचा, निरोप समारंभ आपला दहावीचा करायचा. आपला विद्यार्थी तरबेज पाहिजेत ना. आजपासून तुम्ही निश्चय केला आता मला हे बनायचंय, दहावीपासून आतापासून निश्चय करा ना. तुम्ही आठवीपासून निश्चय करा मला, आणि त्याच विषयाकडे वळा, ट्रॅक चेंज करू नका तिथे, बरोबर आहे. ट्रॅक चेंज केली पुन्हा तुम्ही वरगाडा आणि घरीच बसा, कोणी विचारत नाही. 15वी शिकलं सांगितलं जगाच्या पाठीवर आपल्या विद्यार्थ्यातून गेलं, केवढा आनंद आहे आम्हाला, त्यांच्या आईवडिलांना आनंद नसतो तेवढा आम्हाला शिक्षकांना आणि या संस्थेला आनंद आहे का? हा माझ्या शाळेत. आणि शाळेत तुम्ही येता ना, ही शाळा तुमची आहे, आमची नाही आहे, ही शाळा तुमची आहे. मग शाळेत येऊन जर तुम्ही शाळेचे आणि याच्या पुढे लक्षात ठेवायचं, व्यवस्थित अभ्यास करायचं, काय घाबरायची गरज नाही, काही गरज नाही. तुम्हाला काय जमत नाही एक नाही 10 वेळा मागे बघायचं नाही. आपल्याला जे कळलं नाही ती गोष्ट 10 वेळा आपण विचारायची का? आपल्याला आपली प्रगती करायची आहे. आपला बघा तुमच्या झाडाचे प्रश्न उत्तर तुमच्या ऑटोमॅटिक मेमरीमध्ये येते. गाईडची काय गरज नाही आपल्याला. ऐकतो बघा मुलांनी इयत्ता सातवीच्या मुलांनी शाळेसाठी गिफ्ट दिलेले आहेत, कॅरम, चेसबोर्ड, बुद्धिबळ, रशी उडी यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सच्या वस्तू दिल्या आहेत. कारण आम्ही सुट्टीमध्ये एप्रिलच्या सुट्टीमध्ये शिबिर ठेवत असतो 15 दिवसाच्या, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स घेतो इयत्ता पहिली ते सातवे, आणि ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतं. आणि त्यांना खूप खूप थँक्यू त्यांनी म्हणजे हे काम केलं आणि शाळेसाठी हे गिफ्ट देऊन खूप चांगलं काम केलं. आपल्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले व आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका चौशीतळ ढवळे मॅडम कार्यक्रमास उपस्थित राहून प्राथमिक विभागातील आमचे सर्व शिक्षक आहेत, पहिली ते सातवीपर्यंतचे आणि पालक सुद्धा आहेत. नमस्कार. असा आमचा निरोप समारंभ आम्ही शाळेच्या समारंभ झालेला आहे आणि माध्यमिक विभागाचे शिक्षक सुद्धा आले. सो बघा आणि कसा वाटला निरोप समारंभ कमेंट करून नक्की सांगा. खूप छानच झाला प्रोग्राम आणि आमचे बघा सर्व शिक्षक मला सपोर्ट करतात पहिली ते सातवीपर्यंतचे. सो त्यांना शिक्षकांना
बघा आमचा सर्व विद्यार्थी पावभाजी खात आहे. शुभेच्छा समारंभाला बघू शकता सर्वांनी सेंड ऑफला पावभाजी ठेवलेली आहे आणि शिक्षक लोक फोटो काढत आहे आणि सर्व विद्यार्थी आमचे पावभाजी खात आहे. पावभाजी खायला बोलवा. सर्वांना बोलवत आहे. सो पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या आमच्या निरोप समारंभाला. निरोप बोलण्यापेक्षा शुभेच्छा समारंभ बोलेला ठीक आहे, कारण का पुढच्या वर्षी आम्ही नवीन हवीत ते इथेच येणार आहे. सो बघा कशी झाली पावभाजी मी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की कशी झाली पावभाजी. सो बघा आज सरांचा बर्थडे आहे आणि सगळेजण सेलिब्रेट करत आहेत. सरांना हॅपी बर्थडे विश करा आणि मी सुद्धा सरांना हॅपी बर्थडे विश केलेला आहे. सो तुम्ही पण करा आणि कमेंटमध्ये लिहा हॅपी बर्थडे सर. बघा सर्व शिक्षकांनी केक आणून कापलेला आहे आणि सरांचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. बघा मुली समारंभाच्या दिवशी आणि माझी आणि तुमची तर भेट म्हणजे यांचे तर मी ब्लॉग काढणारच आहे, कारण का पूर्व प्राथमिक म्हणजे मी पूर्व प्राथमिकची शिक्षिका आहे, ज्युनियर सिनियरची बालवर्ग शिशुवर्ग, त्यामुळे यांची आणि माझी तर भेट होणारच आहे, कारण का मी ब्लॉग मध्ये दाखवणार आहेत. कारण साजरे करत असतात माध्यमिक विभागातले. सो मी यांना सुद्धा दाखवणार आहेत वेळात वेळ करून. बघा आणि कशा दिसतात कमेंट करा आणि यांना पुढच्या विभागासाठी शुभेच्छा द्या. बाय. बघा फ्रेंड्स मला सबस्क्रायबरनी गिफ्ट दिलेलं आहे शॅम्पो आणि तेल दिलेलं आहे केसांना लावण्यासाठी. त्यांना खूप खूप थँक्स, त्यांनी मला हे प्रोडक्ट दिले. केसवाढीसाठी चांगले असतात आणि केसांसाठी शॅम्पूही छान असतो, आयुर्वेदिक आहे आणि खूप खूप थँक्यू त्यांना. आणि बघा आमच्या तन्वी मॅडम गावी गेलेल्या आहेत, त्यांनी माझ्यासाठी लाडू आणलेले आहे आणि गिफ्ट्स म्हणून हे कानातले आणि त्यांना सुद्धा खूप खूप थँक्यू. बघा मस्त असे कानातले आहेत आणि लाडू दिलेले आहेत गावचे. सो बघा आणि खूप खूप थँक्यू सबस्क्रायबर, असे मला काही ना काही गिफ्ट देत असतात आणि त्यांना खूप खूप थँक्स. मी आवडीने घालत असते सर्व वस्तू. बघा आमच्या शाळेचं म्हणजे श्री गणेश विद्या मंदिराचं इयत्ता सातवीचा निरोप समारंभ शुभेच्छा समारंभ कसा वाटला आणि हा ब्लॉग आवडल्यास विघ्ना मात्र या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जसं जसं सबस्क्राईब करा चॅनलला. जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू.